नमस्कार मित्रांनो, तर शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. तर पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार आता हेक्टरी 18,900 रुपये हेक्टरी. सरसगट गावानुसार यादी आपले नाव कशाप्रकारे चेक करायचे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. त्यानंतर पीक विम्याबद्दल, त्यानंतर ई पीक पाहणी कशाप्रकारे करायची आहे, क्रॉप इन्शुरन्स म्हणजेच तक्रार कशाप्रकारे नुकसान भरपाईची तक्रार कशाप्रकारे नोंदवायची आहे यावरती सविस्तर व्हिडिओज आपल्या चॅनलला मिळेल. तर आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आता आपण पाहणार आहे लिस्ट कशाप्रकारे चेक करायची आहे. तर सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या मोबाईलमधला क्रोम ब्राउझर इथं ओपन करायचं आहे. तर इथं आपण जे आपल्या मोबाईलमधला क्रोम ब्राउझर इथं ज्या ओपन करून घेऊया. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला नुकसान भरपाई इथं तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर टाकल्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे ते जिल्हा तुम्हाला इथं टाकायचा आहे. जर तुमचा वाशिम जिल्हा असेल तर वाशिम जिल्हा टाका, यवतमाळ जिल्हा असेल तर यवतमाळ जिल्हा तुम्हाला इथं टाकायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे जे लिंक येईल त्यावरती जे तुम्हाला जे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला जे काही यवतमाळ जिल्ह्याचे सर्व गावं जे या विभागामध्ये येतील त्याचे सर्व लिस्ट तुम्हाला इथे दिसेल. तर इथं आपण ज्या तालुक्यावरती क्लिक केल्यानंतर तालुक्यामध्ये जेवढे काही गावाची लिस्ट आहे ते तुम्हाला इथे दिसेल. त्यानंतर इथं डेमोसाठी एखादी जे आपण इथून अपडेट करून घेऊया, एखाद्यावरती क्लिक केल्यानंतर त्याची जी काही PDF आहे तिथं डाउनलोड होईल. त्यामध्ये शेतकऱ्याचे जे काही नाव आहे, किती मानधन जे इथं मिळालेलं आहे, टोटल माहिती मी इथं माझी जे इन्फॉर्मेशन आहे इथं ब्लर केलेली आहे. तर अशा प्रकारे जे तुम्ही लिस्टसुद्धा चेक करू शकता. जर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर PM किसानचे जर तुम्हाला पैसे मिळत नसेल तर काय करायचं आहे, ई पीक पाहणी, क्रॉप इन्शुरन्स, शेतीविषयी संपूर्ण माहिती आपल्या चॅनलला मिळेल. त्यानंतर जे काही गव्हर्नमेंटच्या योजना टोटल माहिती आपल्या चॅनलला मिळेल. तर आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. थँक्यू.